खरं सांगू, तुम्ही बराच वेळ उठला नाहीस तर माका भीतीच वाटली. मी कोणाक तरी हाक मारून बोलवण्याचा विचार सुद्धा करीत होते, पण तेवढ्यात तुम्ही उठलास. हा, जीवात जीव उलो माझ्या. पण बरा झाला तुम्ही झोपला असता, आराम तरी केलास ना. आणि ह्याओ काय अंधार कित्या करून ठेवलास तुम्ही? हा, कित्या तो बंद कर. पाटणकर बहिणू, और रडतास किती? हा, रडून काय होणार काय? हा, रडणं आधी बंद करा. झाला तर झाला ना. तुम्ही निदान प्रयत्न तरी केलास ह्याच्यातून बाहेर पडूचो, आता आपण जीवाची पर्वा न करता अण्णांच्या तावडीतून सुटूची हिंमत तुम्ही दाखवलास. ह्याच्यातूनच कळत ना की तुम्ही किती धीट असास ते. तुम्हीच असे रडूक लागलास तर कसा होईल? डोळे पुसा, पुसा आधी ते डोळे बघू. खरंच या जाळ्यातून कितीही बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तर हे जाळे एवढं मोठं आहे की आपण अधिकच यात गुंतत जातो. जे शरीराभोवती असं गुंडाळलं जात की आपलं शरीर, मन, डोकं कशावरच आपला ताबा राहत नाही, अधिकार राहत नाही. आपण फक्त श्वास घेत असतो, बोलत असतो, चालत असतो, पण जगणं बंद झालेलं असत. एखाद्या मेलेल्या मुर्द्यासारखं राहायचंय मला, काही नकोय मला, असंच जगायचंय. मला बाहेरचं जग नकोय, सूर्यप्रकाश नकोय, नवीन आशा मिळवून देणार काहीच नकोय मला, असंच जगायचं, असंच जगायचं. रघुआका, काय तुझा क्यो नारळ ठेवचा? काय सांगूचा? रघुआका, गोवावर हडळीची नजर पडाक नको, असा काहीतरी करा. ही खायची हडळ आडल? ती रवता ना चार घरा सोडून. चार घरा सोडून? ओ पाटंग करीन, उगाच माझ्या गोवाक नादक लावीत. तुम्ही आधी सगळा कायता बांधून ठेवा. अण्णांचा काय झाला माहित आहे ना? कोणाचा काय होता आता बघूक मी नाही असय. हा, माका लय काम असत. पण सगळ्या गावात माहित पडला खरंच त्यांचा काहीतरी हा ना? नाही म्हणजे अण्णांका येता जाताना बघलंय, पण आपण कित्याक बोला? बोलणाऱ्यांचा तोंड दिसता म्हणून आम्ही गप्रवलं. पण आज जर इंदुकाकीच्या संसाराचा झाला तर आज जर आपल्या संसाराचा होईत तर कोण गप्रवात काय? मी नारळ ठेवून घाराणा घालतोय, तुझ्या गोवाक तू मुठीत ठेव. छाया, खैसर कित्याक इलास? असाच अण्णा कसे आका काय जातो? एवढी जर बापाशीची काळजी होती तर जाऊन बघू नये मेलो काय जितो असा. मी जाऊन न जाऊन काय होणार आहे? काय फरक पडणार आहे का? म्हणजे तुझं राग अजून कमी जाऊक ना. जाऊचो पण नाही, समजता मका तुझी बाजू, पण खरा बोललाय ना तर तुका राग येत. काय तू त्या दोघांच्या मध्ये पडलंच नसतंस तर चाललं असता. कोण? पाटणकर बाई आणि अण्णा? तेच, त्यांचीच चर्चा असा ना गावात. छाया, ती एक बाई आहे आणि तिच्या मागे पुढे कोणी नाही. अरे पण तिची पण काहीतरी चूक झाली असतली ना? हो, पण यावेळी 100% चूक अण्णांची आहे. मी त्यांची चूक लपवू नाही असणार. ते काय करतात त्यांनी मका काही एक फरक पडणार नाही.
मी कोणाशी बोलतोय? तुझ्याशी. माका तू सांग, तुका त्या बाईची मदत करूची गरजच काय होती? माणुसकी, माणुसकी म्हणून काही कर्तव्य नाही का? कसली माणुसकी? ती पण अण्णांच्या व्यवहारात, त्यांच्या व्यवहारात माणुसकी दाखवून तुका काय मिळणार होता? व्यवहार? कसला व्यवहार? व्यवहारच. मगे त्यांनी तिका किती थांबवून घेतले नी. मी सांगतोय तुका, तिच्या घोवान अण्णांकडून पैसे घेतले नसतले म्हणूनच ते तिका जाऊक देत नाय. ती आपल्या घराकडे किती ये जाय होती ना, तर मग आता कळता हा. या बघ माधवा, ह्याच्या पुढे तू जर त्यांच्या मधी पडलंस ना, तर मग मी दया, तुला कळत कसं नाहीये? माका जा कळला तर मी बोललोय. त्याच्या पुढे जा काय करूच असा तर तुझं तू ठरव. तुला कसं सांगू ग, त्या बाईचं आणि अण्णा. अग अशी काय बघतीस कुमुदिनी? मी आहे कमलाकर. काय करत होतीस? मला नाही जगायचंय आता, मला तुमच्याकडे यायचंय. असह्य झालंय माझं आयुष्य. माझी या सगळ्यातून सुटका कराव, सुटका. कुमुदिनी अग, इथे आल्यावरही सुटका नाहीये. इथलं जग या जगापेक्षा खूप वेगळं आहे. इथे आपण एकमेकांमध्ये अडकलेले असतो, पण इथे तसं काहीच नाहीये. इथे आपलं घर नाहीये, इथे तू नाहीयेस, इथे आपली सुषमा नाहीये. अगं, इथे आपलं अस्तित्वच नाहीये. इथे आहे ती फक्त शांतता, मनाला बोचणारी, त्रास देणारी, आपल्याला आपल्या माणसापासून दूर लोटणारी भयानक शांतता. इथं अंधार, इथं खोल अंधार, आणि तू इथे येण्याचा विचार करतेस, मग आपल्या सुषमाचं काय होईल? अगं, तिनं काय करावं? तिच्याकडे बघून तरी या जगात येण्याचा विचार तू करू नकोस. पण इथे तू आता इथे तुझं वेगळं जग निर्माण कर. आनंदी राह, मागचं सगळं विसरून जा, जगाकडे नव्यानं बघायला शिक. तुला ज्यात आनंद मिळतो ना ते कर. तुला आबोलीची फुलं आवडतात ना, त्याच्या सुगंधात स्वतःच आयुष्य शोध. तुला तुला स्वयंपाक करायला आवडतो ना, मग त्यात रमून जा, निवांत राहा. आजवर मी तुला पायात घुंगरू बांधू दिले नाही, आता त्याच घुंगरांच्या नादात स्वतःच आयुष्य शोध. आयुष्याकडे नव्यानं बघ, पण आत्ता माघारी फिर. चल चल. चल, मी आहे सोबत. सगळा किती दिवस चालतला? काल आवाज झालो म्हणान सगळे धावत येले, ना येले असते तर काय झालं असता? अण्णा नाही धीट असत, त्यांका कोणाची पर्वा नाही असा. अख्ख्या गावात अण्णा नायकाचो धाक असा. सगळा ऐकत येलंय मी. अण्णा नाही कसोही असलो ना,
तरी माझो गो असा ते का काय झाला तर काळजी वाटत मका भीती वाटत मका ह्यो त्यांचो राग त्यांचो धाक खय जाय त्याची चिंता वाटत मका पण आता बस झाला सगळा लय सहन केलंय हो या पुढे पण सहन करते पण माझ्या आता सहन शक्तीवरच लोक हसतात पोरा म्हणतात सोडून देईन का आणि चल पण मी नाही जाऊ शकणे येत्या माहिती या कुंकुवासाठी या गळ्यातल्या मंगळसूत्राच्या दोन वाटियांसाठी मी कमकुवत असे म्हणान सगळा सहन करते असा नाही या घराचो जोतो असे पायो असे माका अख्खा घर सावरूक व्हाया तुम्ही पिऊन इलास तर तुमका सावरले मी तुम्ही जा बोलला तर सगळं ऐकले मारलास तर मार खाल्लंय पण तरी सुद्धा दर वर्षात वडात सात फेरे मारते तुमच्यासाठी पांडू ए पांडू पांडू काय हो काय झाला पांडू काय हा असा आहेच काहीतरी पांडू काय केलं त्यानं पांडू काय झालं अण्णा काय रे काय होता किती हाका मारायच्या कान फुटले काय तुझे सर ये अण्णा मारू नको मी काय नाही केलंय माई काय नाही केलंय ना हात पुढे कर नको अण्णा हात पुढे कर नको मारू नको अण्णा ठीक आहे पेडो खा पेडो माई अण्णांनी पेडो दिल्याने काय बघतस तुका काय वाटला दारू पिऊन लोळून येईन काय बघतस आज बांगडो कर पेडो दिला नाही अण्णांनी दोन दोन पेडो खा काहीतरी चांगला होत त्याला चांगला होत त्याला दोन दोन पेडो दोन 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 चांगला होणार पाटण कर बहिणू हो याच्यापेक्षा आमचे बांगड्याचे तुकडेच जास्त चांगले लाग वेडायस का तू असं आम्ही कधीच काही खाल्लेलं नाही हो मग खाऊन बघायचं एकदा त्याच्यात काय नाही बाबा मला तर माशाच्या वासाने पण त्रास होतो आता सगळा सुधारूचा म्हणतास ना मग ह्या पण सुधारा पण चोंट्या माशापेक्षा ना चूर्णाची कापं खाऊन बघ मस्त लागत थांबा आणि सांग मला कशी लागते ती कस आहे चांगली असत पण पाटणकर बहिणू बांगडो तो बांगडो पाटणकर बहिणू हसताना किती चांगले दिसत असो तुम्ही खराच नदीतला पाणी असताना नितळ हा अगदी तसेच दिसत असत असेच हसत राहू नदीतल्या पाण्यासारखे वाहत राहू मध्ये दगड धोंडे इले त
तरी नदीचा पाणी कसा वाहवत राहता बाजूसून धोंड्यावरसून. तसेच तुम्ही पण ना हसत राहा. तुमका पहिल्यासारखा जगताना बघूचा. पाटणकर बहिणू मी काय म्हणतोय, तुम्ही नका खाऊ ना बांगडे, पण मी आणलंय तर माका तळून देशाल ना तुम्ही? अजिबात नाही. बरा येतोय मी, काय काम असत सांगा माका. हो हा येतोय. जय देव मंगाओ, माझ्या हरकत तुझे कान फुटले. आजी आजी अहो आजी. काय पाटण करणी काय आहे आजात? मी तुमच्यासाठी शिरा आणलाय. जिरा? जिरा किती? जिरा नाही, शिरा. शिरा असा गो आमच्याकडे, तू काय गोन आणलं? आजी शिरा खायचा शिरा. होय गो बाय, जरूर झाली ना का खाते मी. हे बघा रो किती आहे आजी. शिरा आहे, रव्याचा शिरा. ह्याच्यात पण घातला जिरा? काय पद्धत तुमची? हय लावतात ना, आमच्या पद्धतीत बनवा. बर हा खाऊन बघा, आवडेल तुम्हाला. ह्याच्यात पण जिरा नाही, पण चांगलं झाला. ताई, ओ ताई, ताई, शिरा केला होता. वा चांगला झाला, उरला की काय? नाही नाही, जास्तच केला होता. काय हा काय आज? नाही काही नाही. सहज वाटतास? हो. पण कसा हा, आमच्याकडे सकाळी कोण खात नाही हा. भाकरीच होई, त्याच्या वांगडा लोणच्याची फोड असत तरी चालात, पण सकाळी भाकरीच होई. भाऊजी खातील ना? नाही नको, त्यांची निहारी झाली हा. काय शिरा केलाय, खाणार तू? होय. ये बस इथे बस बाळा. आवडला? छान छान झालाय. हो. इथे कुठे शाळेत चाललास? होय. हे केस काय असे असे जातात का? हा, आणि हे काय, शर्टाचं बटन सुद्धा नाही लावलंयस तू. हे बघ, शर्ट इन कर, शाळेत कसं नीट जावं. शर्ट घड होताना म्हणत तसा ठेल. अच्छा, मग डब्यात काय नेणार आहेस? काय नाही. काय नाही का? आई म्हणाली घराकडे जाऊ की. अच्छा, मग मी डब्यात काहीतरी देऊ. चला चल ये. ये काय रे चुंट्या? पाटणकर बहिणू खाय असास तुम्ही, कधीपासून येऊन बसली नाही सर. हा बरं, बस पिंट्या तू पण बस, आलेच. हा काय मग बिंड्या, शाळेत चाललंस वाटत? होय. शाळेत जाऊन काय दिवे लावणारस ना, माहित आहे मला. काय?
नाही नाही काय नाही तू है सर कसं काय रे काकी डबो देता ना शाळेने औषी खाव ना औषी घराबाहेर काढलं नाही काय तू का दोन पोळ्या देऊ का अरे चपात्या दोन नको चार दिया चार पपे आणि बंड्या पण असतं ना ते खाऊ लागले काय माका काय उरत ना अरे मग बाकड्याच्या बुडी जाऊन खायचं ना मी पण शाळेत असताना असंच करायचं माहितीये तुका सोडत्या उगाच त्यांना काहीतरी शिकवू नकोस मुलांमध्ये बसून खाऊ दे त्याला डबा घे आणि सगळा डबा संपवायचा हा आणि हो घरी जाताना मला डबा देऊन जा मस्ती करायची नाही सुषमा मस्ती करायची का नाही ना जा ती बाई स्वार्थी आहे तुला जाळ्यात अडकून काय अवस्था केली आहे बघ तुझी आणि स्वतः मात्र आनंदात आहे त्या बाईचा विचार डोक्यातनं काढून टाकणार ती बाई तुझ्याशिवायही आनंदी आहे नाही पाटण कर बाई नाही ना घरात म्हणा या आधी ती बरीच गावं फिरून आली आहे तिच्यासाठी तू पहिलाच असशील असं नव्हे काय हो काय झालं सोंट्या मी काय म्हणते आपण जी मशीन बघितली होती ना ती एवढी पण काही बरी नाही थैसर तर म्हणत होतास की तीच मशीन बरी आहे म्हणा हा म्हणजे एवढी पण काही बरी नाही आहे ती तो माणूस जो काय सांगत होतो ना त्याच्यावरून तीच मशीन मला बरी वाटली पण बिघडली तर नक्की काय बिघडला सांगशात ना का कुठे काय पैसे कमी पडतात ना नाही अगदीच तसं काही नाही पुढच्या महिन्यात बघे ना आपण मशीनच काय अगदीच काही मशीन घेतली का लगेच काम थोडी ना येणार आहे शिवाय लग्नाचा सीझन पण नाहीये पुढच्या महिन्यात सीझन सुरू झाला ना की कामं पण येतील मग थोडे पैसे साठले ना की मशीन घेऊया तोवर मी दुसरं काहीतरी काम बघते नाही अजिबात नाही तुमका ती मशीन आवडलेली असं तीच मशीन घ्यायची म्हणजे लग्नाच्या सीझन पर्यंत सगळ्यांना कळाल म्हणजे शिवनावळीची सगळी कामं तुमकाच मिळतली हा आणि सुरुवात कधीतरी होकच होई ना मग उशीर किती करायचो हा आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे मशीन इल्यानंतर माझा गावातला हिंडणा पण कमी होईत ना मी हैसर येऊन बसेन तुमका मदत करू काय व्हाया नको ता बघेन सुईत दोरो होऊन देईन काय कापडा वगैरे कापूची असेल ती कापून देईन मी तुमका अरे हो 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 तू तर आता तालुक्याच्या बाजारात जाऊन सुद्धा कपडे विकायला बसशील पाटणकर वाईनू तो सुद्धा दिवस एके दिवशी येत बघा हा पण सोंट्या पैशाचं सोंग आणता येत नाही ना ते
अण्णांनी दिलेले पैसे उरले असतील ना? नाही, मला माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात त्या पैशांनी नाही करायची. बरं, बघूया काहीतरी करूया पैशांचा. काय दरोडा टाकणार आहेस का? नाही हा पाटणकर बाईनू, अहो एक वेळ 10 घरात 10 वेळा चाय पिऊक सांगा माका, पण ह्यो दरोडो बिरोडो घालूचा आपणाक नाही जमणार. हा मी करते काहीतरी. हा करते येते. साथ दिलस त्या सगळा आनंदान स्वीकारलंय मी. एकच आशा होती, एक ना एक दिवस या घरातले सगळे अडचणी दूर होतील, यांचा वागणं बदलत. वागणं बदलला पण कसा सगळा स्वप्नासारखा होता, कायच टिकला नाही. यांचा प्रेमान बोलणं, कौतुक करणं, परत सगळा पहिल्यासारखाच झाला. अजून किती परीक्षा घेणार असच. इंदू, काय गो इंदू, तू परत फिरवलंस? नाही घे, फिरवते. तू बस, काय करू चाला तर कर, मी फिरवते. सोनते आहे सर. मग शेवंत कोणाशी बोलत होते? ए सोनट्या, अगडी ये. हा 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 ननू, हा गेले. हा ननू, ननू काय जातस? नाही ती जरा काम असत ना म्हणा ना. आजकाल तुझी काम फार वाढलेली असत. कोणाकडे जातस? त्या त्या राण्यांकडे, त्यांच्याकडे जाऊन हे पिशव्या देऊचे सर, आणि त्या मोठ्या राण्यांकडून जाऊन दळण घेऊन येऊचं असा. हा, आणि त्या बोबाट्याच्या दुकानातून सामान आणले ना, ता पण देऊचा. हा कोणाकडे? आपाकडे, आपाच्या घराकडे. अण्णानू तुम्ही काय पाटणकर बाईंकडे गेला होता? बरं ठीक आहे, गुड नाईट. काय वाटलं तुमका? नाही काय नाही. पाटणकर बाई नू, कोण इला होता काय हो है सर? नाही कोणीच नाही का? नक्की? हो, पण काय? नाही म्हणजे सतत इथे कोणीतरी आहे असा भास होतोय मला. अण्णानू काय जातस? नाही ती जरा काम असत ना म्हणा ना. आजकाल तुझी काम फार वाढलेली असत. पाटणकर बाईनू मी एक काम करते, आजची रात्र मी हैसरच थांबतय. हा कशाला उगाच त्रास? हो असं कसा? हा तुमका एकट्या हैसर सोडून मी कसं काय जाणार? मी झोपतय हैसर. हा इथे? अरे थंडी लागेल ना तुला, थांबणारच असेल तर मग पडवीत झोप. बरं बरं दे. पाटणकर बहिणू तुमच्याकडे सुरो असा काय? हो का? नाही ठेवतय ना वांगडा कोण इला इला तर? तू मारणार? हा म्हणजे मारून बघू का हरकत काय ना. आणि समजा अण्णा आले तर?
काय सर घाबरलास? नाही नाही मी कोणा घाबरत नाही हो, पण अण्णांवर कसं काय सुरू घालणार ना? जेव्हा जेव्हा मला पैसे हवे असतात तेव्हा अण्णा मला देतात, पण त्याच्या बदल्यात मी त्यांची कामं पण करते ना, मग अशा परिस्थितीत त्यांच्यावर कसं काय सुरू घालणार ना मी? हा मी अण्णांका समजावे, मी सांगेन अण्णांका, अण्णांनू ह्यो जो सुरू असा ना तो फक्त दाखवूक नसा, तो फिरूक सुद्धा असा. हा म्हणजे पण ह्यो सुरू तुमच्यावर फिरवणं मला बरोबर वाटणार नाही, म्हणून तुमका सांगताय तुम्ही गप गुमान हैसून जावा, नाहीतर नाहीतर काय त्यांना येल्यावर बघूया काय ता. मी झोपते हे सर. हा बर चोंट्या हा हे घे. हा सरिता काय जागेवर बस. आओ जरा फिरलंय ना की कसा पाय मोकळे होतात बरं वाटतं मका. अहो काय या अजून तुमचा हिशोबच चालू असा होय तर बर, पण मी काय म्हणतोय हिशोब तर तुम्ही करा, पण ना आतापासून पोराचा पण विचार करा. कसलो विचार? आधी तर काही उत्तर दी. अहो नंतर पोरा कधी पटापट मोठी होतात ना कळत सुद्धा नाही. बर बसायचं सावकाश. बोल काय रे कसलो विचार करायचो बोल. आपण ना थोडे थोडे असे पैसे जमा करूया, आपल्या नशिबात काही शिक्षण नाही, पण ना आपल्या पोराक ना चांगला शिकवायचा, आणि त्याच्यासाठी किती पैसे लागत सांगता येता काय? मी काय म्हणते आपण पोरांकडे बॅरिस्टर करूया. अरे चोंट्या काय काम होत? अण्णानू माईकडे जरासा काम होता माझा. हा म्हणा जाऊन येत आहे मी. चांगली दिसता ना मशीन? चांगली तर दिसता, पैसे पण लय लागले असतील ना. पैशात काय कमी असत काय? घे घबराव घे उगाच काहीतरी बोलत राहा ना. घ्या. आता किती करायचा? राहू द्या ताई, तसंही तुमचं एकत्र येणं कुठे होतं? मशीनच्या निमित्ताने तरी आलात तुम्ही काय? होय माका काय म्हणायचा ब्लाउजांचे किती घेशाल? नाही म्हणजे तसं अजून मी काही ठरवलेलं नाहीये. ठरवून घ्या, याचा गावातल्यांचा ह्या असंच असता, माझं जरा ह्या शिवून द्या आणि माझं जरा ता शिवून द्या. म्हणा सर सगळे कपडे शिवून देतील. हो आमका याची सवय नाही. तुझं नाव घेतलंय काय गे? तू किती ओढून घेत? झाला तुमचा दोघांचा. माका काय म्हणायचा असा, माझी चार ब्लाउज शिवायची असत, सांगा किती घेशाल? परवडला तर आम्ही देऊ. अहो ताई तुम्ही द्या ब्लाउज पीस, मी शिवून देईन. आणि पैशांचं काय? आज नाही तर उद्या द्या. हिंदू बाकी पाठण कर बहिणू. अरे हिंदू तू पण इलस वाई तर ह्यांचा निरोप मिळाल्यावर लगेच निघालय. बरे तुमका सगळ्यांका आवडली ना मशीनी? चांगली बरी आहे ना, बरी आहे ना. हा मगे येवा तुम्ही सगळ्या. हा तुमका बोलत आहे मी. देवा 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 देवा
चल गो इंदू येतो आणि काय शिवूचं असा तर आणून देवा कळला आजी हा ये बाई जवा जवा सांभाळून सांभाळून अरे असंच किती पाठवलंस त्यांना हे नजर लावतील ना ते मस्नीक म्हणून पाठवून दिले हा पाटण कर बहिणू इंदू काकी दिले अरे हो आलेच मी पाटण कर बहिणू हो हो घ्या ताई तुमच्या हातूनच करा माझ्या हातून ताई तुम्ही पण खा चांगला केलास हो अहो घरात असा बसून राहण्यापेक्षा असा काहीतरी केलेला बरा गावाकडे असा कोण काय करीत नाही हो पण चला आता तुमच्यापासून सुरुवात होईल सगळा चांगलाच करशाल तुम्ही सगळी भरभराट होईल तुमची माझ्या तिथे नमस्कार करतास यमशने करा नमस्कार आता तीच सगळा बघतली तुमचा हे बघा तुमटं दे तुम्ही ना माझ्याकडसून पूजा करून घेतलास ना आता पहिलो माझो ब्लाऊज शिवा बरोबर ना आणि हे पैसे आहो ताई पैसे कसले असं काय चांगल्या कामाची सुरुवात करतास ना मग पहिलाच काम असं फुकटत करून कसा चला वा घेवा घेवा ठेवा हा ठेवा आता खूप मन लावून काम करेन आता कसा माधवा हा मी ते पोस्टात जातो आई तू कुठे चाललीस पिशवी घेऊन अरे पाटणकर बाईंकडे पाटणकर बाईंकडे का अरे त्यांनी शिलाई मशीन घेतली आणि ना दोन ब्लाऊज शिवक दिलं होतंय आता त्यांना तरी कशाचा आधार हा आता ह्या काम चालला ना तर दोन पैसे मिळतील त्यांना हो हो या रेळा घेतलंय आपल्याकडे होती त्यांच्या उपयोगी पडतील आपल्या घरात पण पडूनच रावतली ना हो हो अरे निस्ता हो हो काय करतस हा मी काय बोला होते ते रिळांचं काय रिळाचं नाही रे ता हा तुझा काम आटोपला ना की पाटणकर बाईंच्या घरी पाटणकर बाईंकडे का अरे थैसून आपण बाजारात जाऊया सामान आडूचा हा अरे माका काय उचल चला काय आणि दत्ताक बाकीची कामं असत ना येशीत ना म्हणजे तुका काय बाकीची कामं नाहीत ना नाही नाही मी येईन ना पाटणकरांकडे बर काय मायले का बाहेर जातास की काय कामं असत ना ते करून येत बरा जेवणाचा काय आताचा झाला हा रातच्यात ना वड्याचा पीठ काढूचा असा ता मी करतय नको मी इल्यावर करतय कित्या माका सांग मी करतय अगो पण बरा दाखवते वाईज पकड रे इले हा दाखवून ते का चल ये वय हे बघ वय ह्या डब्यात वड्याचा पीठ असा बरा तेल लागत ना तुका वय सर ह्या किटलीत तेल असा हा अगो तू निर्दस्त होऊन जागो बाय मी करतय सगळं म्हणतय ना आणि मी इलंय ना
की वाटाण्याचा सांबार करते मी. तापण मी करतोय. हा जातो. बरं आणखी काय लागला ना तर सरिताने तर छायाक हाक दी. बरं चालत आता जागो निवान जा. येतय मी. नीट काळजी घे हा. वय वय सावकाश कर हा. वय गे बाय जातो. बामण्या काय रे शर्ट बरा काय रे होईत असं हे काय विचारतो. काय नाही रे नवीन शर्ट शिवण घेऊचो विचार करतोय. लग्न काय मेले लग्न असा खोया असा असा काय मदत काय तुझ्या शर्टाचा आणि शर्ट शिवाचो आना तर तालुक्यात चांगलं शिवण मिळत. इसर एक हात वर आणि एक हात खाली तो दिनकर असाच काय तसे होता. डोळ्यान त्याच्या ना नीट दिसना पण नाही. तालुक्यात दिलोस तर पैसे ज्यादा घेतले. पैसे गेले तर जाऊन दे रे पण मी शर्ट शिवानच घ्यायचा म्हणतोय. काय गावातच दिनकर कडे नाही मग कोणाकडे पाटणकर बाईंकडे. अरे पण ती लेडीज टेलर आहे ना. अरे चोंट्यान केस वाढवल्या म्हणजे काय त्याचीच नापा घेऊ भाई. अरे तसा असत ना तर मी पण केस वाढवलं. काय म्हणतो मग मी माझ्या डोळ्यांनी बघलं. बरा मग हे अरे त्या निमित्तान भेटाक मिळा बोलाक मिळा. अरे पैसे गेले तर जाऊने शिवणावळ वसूल होतली. चल चल काम कर तुझा. काय म्हणत आई बरोबर वाटतोय ना ब्लाऊज. अहो मोठमोठ्या टेलरांका लाजवीत ना असा शिवलास. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कमी वेळात शिवलास. एकटीच असते ना घरी दुसरं काही कामच नाही आणि एकटीचा स्वयंपाक करायला कितीसा वेळ लागतोय. मग उरलेला सुरलेला सगळा वेळ ह्यातच घालवते. असाच असुक वया आपला काम भला आणि आपण भला. बरा आता या काम केलास ना आता आणखी एक ब्लाऊज शिवून देवा. म्हणजे ह्यो मापाचो ब्लाऊज आणि ह्यो पीस एक शिवून द्या ब्लाऊज. पण कोणासाठी? वच्ची काकीसाठी. ताई तुम्ही सगळ्यांसाठीच केवढं करता. परकी असत काय माझीच असत ते. मी या गावात आल्यापासून तुमच्या दोन्ही घरांमध्ये किती वाद आहेत हे ऐकून होते. पण या वादामुळे तुमच्या मायेवर तुमच्या प्रेमावर कधीच फरक पडला नाही. अहो माणसा म्हटला ना की वाद होतलेच. आणि हे वाद काय कायमचे असतात काय. कधीतरी एकमेकांच्या मदतीक जाऊ खोया ना. हो ना तुम्ही तर सगळ्यांच्याच मदतीला धावून जाता. हा ब्लाऊज शिवून ठेवीन मी. बरं हे पैसे? नाही आहे ताई तुम्ही पहिल्या वेळेला पैसे दिले तेव्हा मी घेतले. पण आता मी हे घेणार नाही. अहो आपल्या माणसांना आपणच समजून घ्यायला हवं ना. मी वच्ची काकींसाठी ब्लाऊज शिवे तेवढंच माझ्याकडनं त्यांच्यासाठी काहीतरी. आणि तसेही आता कामं यायला लागलेत मला त्यामुळे पैसे साठतात. हे पैसे नको. बरं ह्या बघा मशिनीक ना पहिला लिंबू आणि मिरची लावून घ्यावा. सगळा चांगला चाललेला असाच सगळ्यां दे. कोणाची उगाच नजर नको लागा. हिंदू मी सांगले ना तुका तू गप्प बस म्हणा इकडे मी वाटतय. अण्णा वच्छिन केल्या ना तू वडी चव अगदी तशीच हा वड्यांची आणि काळ्या वाटण्याच्या सांबाराची पण. होय ना इंदू? होय तर. कसा झाला? एकदम मस्त होय ना. नानांना का ताट देऊसा राहुला? अगो देत कोणतरी हा भावाशीची काळजी घेणार ना आम्ही. काय भाव भाव रवान दे. मी माझ्या दिलात काय उपाशी ठेवूचय नाही. मी देत आहे त्यांना नेऊन. तुम्ही जेवा सगळे निवांत. हा देवा
करते आम्ही. तिच्याकडे बघितलं तर कोण म्हणणार तिच्या डोक्यावर परिणाम झालेला. खरा पण असाच रवान दे रे बाबा. अण्णा इंदू खरा सांगू आज तुमच्यामुळे ह्यो दिवस दिसता हा माका. नाना ओ नाना कोण हा. वच्ची वत्सला. वत्सला तू वाय काय गो जेवण घेऊन इलय. आज वडे केलाव आणि काळ्या वाटाण्याचा सांबारा. तुम्ही जन्माष्टमीक सांगायचास ना अगदी तशीच केलंय. शेगलाची भाजी नाही करू. थांबा मी उठवते. हा हळू उठा उठा हळूहळू उठा. थांबा बरा वाटता ना. घेवा खावा हळूहळू खावा. ते घेवा पाणी पिवा. औदसा घरात घरात घुसू बघता हाती. औदसा औदसा अशी कशी येत ती घरात. मी असय मी नाही येऊक देऊच आहे ती का घरात. तुम्ही जेवा. घरात घुसू बघता हाती घरात औदसा दिले या काय. अण्णा काय रे तू किती नाही वडे घेतलंस. घे खा नाही नाही म्हणायचा. काय हो कांदो नाही देऊ त्याका. तुमका माहित आहे ना त्याका कांदो लागता. मगे देवा त्याका. होय देतोय. दर तू आणखीन वडे काढ. घेतय. बच्ची काय झाला. अगो तो आता डाव किती घेतलास आणखी. बाजूक रवा मी बघतय का. अगो थैसर काय बघतस. कोण आहे थैसर. औदसा असा औदसा. बच्ची अगो काय करतस. बाजूक रवा मी बघतय का. हे काय करतस. के हातावर तेल उडात. भाजूक रवा सगळ्यांनी. मी बघतय या औदसे. औदसे बाहेर जा. तुका घरात येऊचा. हा घरात येऊचा. वडे खाऊचे असतात तुका. घे घे वडे खा घे. अग कोणी नाही तिथे. ही काय हैसरच हा. ही अशी ना ऐकूची. थांबा कडाई चोपते हिच्या अंगावर. याड लागला काय तुका. काय करत. ओ ही काय हैसरच. यो चोंट्या गेलो काय. होय रे चोंट्यास तो. ए चोंट्या थांब. अरे अरे बाजूसून गेलोस पण तुका आम्ही ओळखलंच नाही. अरे कसे ओळखतलो. आता ह्यो आपलं पहिलं चोंट्या रवाग नाही असा. बघ त्याच्याकडे शर्ट नवीन दिसता. वैत हा काय म्हणा
चांगला दिसता शर्ट. खरंच काय रे वय हा? नाहीतर का? अरे नजर लागत कोणाची तरी. कोणाक? माका की शर्टाक? दोघांक किती घेतले शिवा? अरे नाही फुकट दिल्याने शिव. कोणी? पाटणकर बाईंनी. काय सांगतस काय? वैद नाही म्हणजे त्यांच्याकडची मी कामा करते ना म्हणान मग त्यांनी. ता असू दे पण फुकट दिल्यानंतर महत्व. पण काय रे चांगला दिसता ना. होय तर मापा दहा. त्यांनी मापा घेऊन घेऊनच चिवल्यानी काय रे? वैत पाटणकर बाईंनी बरोबर माप घेतल्या. हा एकदा घराकडे गेलोस की काजळ लावून घे स्वतः. काय हो काय आपला तुमचा? बरा मी येते. येऊ मी? ये ये. बाकी काय आहे म्हणा? सोंट्याचा नशीब फळफळला म्हणायचा. अरे माझी शर्ट जुरी झाली असत माका पण एकदा शिवून घेऊ होई. मगाशी सांगितलं ना थोडा काम असा तुमच्याकडे. पैसे वय? माका कळते वय पैसे सगळ्यात घरात येता आणि गरज असता तेवढं तुम्ही देतात. मग काय वया? ह्या देवचा होता. काय बघा तरी. तुमच्यासाठी शर्ट असा. सगळी शर्ट आता जुनी झाली आहेत ना म्हणून नवीन शिवून घेतला. कसा? अहो घालन तरी बघा. चांगला दिसता मापात पण असा चांगलो शिवलेला हा. माका वाटला नवीन असत कसा शिवतीत पण पाटणकर बाईच्या हातात कला असा. हा चोंट्याचा शर्ट पण चांगला शिवला. आता घालूक लागा. हा चांगला दिसता. काय करतस गे? लसूण सोलतय. आणखी काय काम असत तर सांग. तर सांगते. आधी ना सरिता काडो करून देते. कसलो काडो? अगदी डोक्यात धरला आहे तिचा. मग काड्यान काय होणार? मी चाटण करून देते. अगो ह्या चाटण्यासमोर डॉक्टराची औषधा पण फिकी पडतात. बरं कर. काय लागत तुका? तूप दी. हा तेल दी. मध वया पण गावठी आणा. हा लवंग काजू असत काय गो? असत पोटुशी हा ना. ह्या सगळ्या पोटात जाऊक वया. मत ना मी तुका पेल्यासून हाडते. हा आणि बाकीचं सामान पण हाडून देते. हा हाड. ह्या सगळा सामान. हा तेल तूप काय लागला ना तर हायसर असा वय तो खलबत्तो. हा हा बर तू जा तुझी कामा करून घे. मी करते या. बर बाय.
पाठन का बहनू इले मी शर्ट दिलास का वही तो हिंदू का किकले आवडलो अण्णा बघितलं का त्यांनी हिंदू का की दाखवित ना त्यांका पण अण्णांनी माझो ह्यो शर्ट बघितला नाही मग काय बघतच राहुले नशीब त्यांनी विचारलं नाही कोणी शिवल्यान म्हणा नाहीतर लय गोंधळ झालो असतो ना का हो आता त्यांका तुमचं नाव कसं सांगणार ना तरी माझ्या मनात येत होता त्यांका सांगायचा अण्णांनू ह्या शर्ट पाटणकरबाईंनी शिवलेला असा पाटणकरबाई ज्यांका तुम्ही मुंबईत जाऊ दिला नाही मग त्यांनीच आपली वाट शोधल्याने तुमचा लय कौतुक करूसारखा वाटत होता माका पण त्यांनी शर्ट फाडल्याने असतो म्हणान मगे मी गप बसले पण आता त्यांका सांगूची गरज नाही त्यांनी शर्ट घातल्याने ना का त्यांका कळा तुम्ही काय असं असते होय पाटणकरबाई नू या पुठ्याचा काय करता असो तुम्ही हा चांगला दिसता पण काय लिवलास काय असं त्याच्यावर आता फक्त बायकांचे कपडे शिवणार आहे मी असा कित्या हा एवढी चांगली शर्ट शिवतास चार पैसे जास्त मिळतील की नाही तुमका हा काय बायकांनी काही नवीन करण्याचा प्रयत्न केला ना की समाजात अशी काही माणसं आहेत ते त्याला विरोध करतात आणि मग त्यांच्याकडे वाईट नजरेने बघतात म्हणजे तुला नाही कळणार बायकांचं दुःख बर तिथे तारे का बघ आणि हे बाहेर लाव पासष्ट अधिक सत्तर किती रे पासष्ट आणि सत्तर ना पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट
वय वय असं गेलंय आणि असं गेलंय. हा काय काय झालं? अहो पण खायचं आणू? हा कोणतंही आण, तुला आवडेल असं आण. हा होय पाटणकर बाईनू, पण ही कापडा बांधूची असत ना? तू जाऊन ये, तोवर मी आवरते सगळं. हा लवकर ये. होय घरातल्या माणसांना वांगडा तू कसा कसा वागतिलस आठवता तुका? देव देवस्की करत राहुलस, अण्णा नायकाचं वंश नायसो कोणू म्हणून काय काय करत राहुलस. या सगळ्यानंतर या घरातल्या लोकांनी तुका या घराचं उमरं ओलांडूक देणार म्हणजे ईशाची परीक्षा घेणार होता. तरी सुद्धा तुका त्यांनी घरात घेतलेली ना, पण तू तू कर्मदारीतरी निघालस. ह्या घरातल्या लोकांका तू किती त्रास देतस? त्या इंदू तुझ्यासाठी आपल्या सुने वांगडा या घरातल्या माणसांवांगडा भांड भांड भांडतात, आणि तू तू काय करतस? आज या तर उद्या तिसराच असतात तुझा. तू काय सुधारतच नाही. खरा सांगा, माका तर तुझंच संशय येता. तू खराच खुळावलंस काय ह्या घरातल्या माणसांका त्रास देण्यासाठी? खुळा झाल्याचा सॉंग करतस काय बोलतास या? मी मी सॉंग करतोय ओ माझ्या शोभा किचारा, मी सगळं चांगलं करू बघतय. उठ चल. ओ असं काय करता? चल म्हणते ना. चल बस 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 ह्याच्या समोर आणि नाक घासून चूक कबूल कर. आता ह्या परत असा करणार नाही. काय केलंय असा मी? बघा काही काय कायचा नाही तुझा, चूक कबूल कर, नाहीतर आत्ताच्या आत्ता आपण या वाड्यात बाहेर जाऊचा. ओ काय बोलतास? तू चूक कबूल करतस? वय हात जोड. मी असा काय करणार नाही. हा म्हण, ह्या घर माझा, ह्या घरातल्या लोकांका मी त्रास देणार नाही. घरात कोणत त्रास देणार नाही. बाबा रे काय तर बघून घे, माझं घोत असो लय साधुआ, त्याच्याकडून काय चुकला असत ना तर त्याका माफ कर. पदरात घाल त्याच्यो चुका, सगळा सांभाळून घे. ओ बघतास काय? हात जोडा, सगळा सांभाळून घे रे बाबा.